शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या यशवंत गव्हाणे ॲग्रीटेक चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे गेले काही दिवस आपण अवकाळी पावसाचा सामना करत आहोत अगदी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि ह्या बिघडलेल्या वातावरणामुळे सुद्धा आंब्याची लाईफसायकल आहे किंवा आंब्याचे जे नियमित चक्र आहे ह्याच्यामध्ये सुद्धा थोडासा व्यत्यय आलेला आहे आता व्यत्यय काय आला तर उशिरापर्यंत पाऊस पडल्यामुळं मोहर येण्याची प्रक्रिया लांबलेली आहे किंवा ज्या ठिकाणी मोहर आला तिथं फळधारणं अपेक्षित प्रमाणात झालेली नाही किंवा झालेलीसुद्धा नाही आता हे आत्ताच गेल्या आठ दिवसापर्यंत किंवा गेल्या चार दिवसापर्यंत बऱ्याचशा भागामध्ये पाऊस पडलेला आहे बागात कारण आंब्याचा बहार एकदाच येतो आपल्याला पुढच्या वर्षापर्यंत वाट बघणं शक्य नाही त्यामुळे आत्ता सद्यस्थितीमध्ये आपण बागांची काय काळजी घे घेणं गरजेचं आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया खरं तर पाऊस पडल्यामुळे जमिनीमधला ओलाव वाढलेला आहे गेल्या दो, दोन दोन तीन दिवसापर्यंत काही भागामध्ये पाऊस पडला काही भागामध्ये चार दिवसापूर्वी पाऊस पडून गेलेला आहे बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला पाऊस पडल्यामुळे जमिनीमधला ओलावा वाढला हवेमधलं बाष्पाचं प्रमाणसुद्धा जास्त आहे आणि हवामान थंड आहे उष्ण नाही त्यामुळं बुरशीची वाढ खूप मोठ्या प्रमाणात होत आहे आणि बरे शेतकरी पाऊस पडल्यानंतर कीटकनाशकाची फवारणी रासायनिक कीटकनाशकाची किंवा सेंद्रिय कीटकनाशकाची करत आहेत पण होतं काय थंड हवा हो असल्यामुळं आणि जमिनीमध्ये ते ओलावा आहे त्यानंतर हवेमध्ये खूप बाष्प आहे त्यामुळं होतं काय तर पानामधून जे बाष्पीवन व्हायला पाहिजे ज्याला बाष्प जर म्हणतो बाष्पाचं उत्सर्जन म्हणजे एव्हाप ट्रान्सफर्टेशन ते होत नाही प्लस सलग असं ऊन पण कडक ऊन पण पडत नाही त्यामुळं तुम्ही जी सेंद्रिय किंवा रासायनिक कीटकनाशकं मारता त्याचा म मा, किंवा बुरशीनाशकं वापरता त्याचा म्हणावासा रिझल्ट तुम्हाला दिसत नाही म्हणून आता हेच हाच काळ आहे की आंब्याचं बागेचं व्यवस्थापन थोडंसं आपल्याला बदलण्याची गरज आहे जसा निसर्ग बदलला आहे तसं आपल्याला आपणालासुद्धा आपल्या पिकाच्या पोषणाच्या पद्धती असतील पिकाच्या संरक्षणाच्या पद्धती आपल्याला बदलणं गरजेचं आहे आता हे कसं बदलायचं आपण हे समजून घेऊया पहिलं आपण पीक पोषण कसं बदलायचं किंवा सध्याच्या कंडिशननुसार पीक पोषण आंब्याचं पोषणामध्ये काय करायला पाहिजे हे आपण समजून घेऊ आता मगाशी बोलू की बऱ्याच भागामध्ये पाऊस खूप पडलेला आहे जमिनीमध्ये प्रचंड ओलावा आहे अशा भागातल्या शेतकऱ्यांनी काय करायचं समजा आंब्याला अजून पण पूर्णपणे पालवीचं आहे अजिबात मोहोर आलेला नाही पाऊस तर गेल्या चार दिवसापर्यंत प्रचंड पाऊस पडून गेलेला आहे जमिनीमध्ये ओलावा आहे अशा शेतकऱ्यांनी काय करायचं तर अशा शेतकऱ्यांनी झिरो बावन चौतीस हे पाण्यात मिसळणारं जे विद्राव्य स्वरूप विद्रव्य खत आहे की जे पाण्यामध्ये पटकन विरगळतं झिरो बावन चौतीस चार ग्रॅम आणि झिरो झिरो पन्नास दोन ग्रॅम आता झिरो झिरो पन्नास ह्याच्यामध्ये पोटॅश आहे आता पण आपण पोटॅश वापरा पहिल्या पहिल्या काही फॉरनेमध्ये सांगत नव्हतो ते पोटॅश आपण शेवटच्या फोरनेला सांगत होतो पण पोटॅश आणि नत्र हे दोन्ही विरोध दिशेला जाणारे घटक आहेत जिथं पोटॅशचं प्रमाण जास्त असतं किंवा झाडामध्ये जर पोटॅशचं प्रमाण वाढवलं तर ते नत्र शोषून घेणं थांबवतं आणि जिथं नत्र जास्त असतं तिथं पोटॅशियम कमी असतं त्यामुळे आपल्याला झाडामध्ये पोटॅशियमचं प्रमाणसुद्धा वाढवायला वाढवणं गरजेचं आहे कारण झिरो पावन चौतीसमध्ये चौतीस टक्के फक्त पोटॅशियम आहे त्यामुळं पोटॅशियमचं प्रमाण वाढवायसाठी आणि नत्र शोषणं झाडांना थांबवण्यासाठी आपल्याला था झिरो बावन चौतीस चार ग्रॅम आणि झिरो झिरो पन्नास दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करणं गरजेचं आहे आता दुसरी कंडिशन की जिथं पाऊस कमी पडला आहे पण पालवी आलेले काही बऱ्याच ठिकाणी झाडांना पालवी आलेली आहे ह्या झाडांची पालवी जर लवकर जून करायची असेल तर झिरो बाऊन चौतीस पाच ते सहा ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करणं गरजेचं आहे जिथं पालवी आलेलीच आहे आता ती पालवी जून झाल्याशिवाय तर मोहरी येऊ शकत नाही अशा भागामध्ये मात्र झिरो बाऊन चौतीस पाच ते सहा ग्रॅम प्रति लिटर प पाण्यामध्ये मिसळून फवारणी करणं गरजेचं आहे जेणेकरून ते पालवी लवकर जून होईल आणि जून झाल्यानंतर लवकर मोहर येईल काही भागा असे आहेत अपवाद अगदी कमी कंडिशनमध्ये असं आपल्याला बघायला मिळेल की पाऊस पडलेला नाही पण थंडी खूप आहे कडक थंडी आहे जमिनीमध्ये ओलावा बिलकुल नाही कारण पाऊसच पडलेला नाही अपवाद असेल मराठवाड्यातला काही भागा असेल किंवा चुकून पश्चिम महाराष्ट्राला एखादा तालुका राहिला असेल किंवा विदर्भात काही भाग असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचासुद्धा जो भाग आहे की जिथं ह्या गेल्या पंधरावी दिवसामध्ये महिन्यामध्ये पाऊस पडलेला नाही आणि कडाक्याची थंडी आहे तिथं मोहोर येण्यासाठी काय करायला पाहिजे तर तिथं मात्र आपल्याला जसं पहिलं पेट्रोल आणि रॉकेलचं इंजिन यायचं किंवा पेट्रोल आणि डिझेलचं जरासं गुटकाम किंवा किक बसण्यासाठी पण पेट्रोल दिलं जायचं तिथं आपल्याला मोहोर येण्यासाठी थोडंसं नायट्रोजन द्यावं लागेल मग अशा भागामध्ये कुठली भाग सांगतो की जिथं पाऊस पडलेला नाही ज्यामध्ये मध्ये ओलावा अजिबात नाही आणि कडाक्याची थंडी पडलेली आहे अशा भागातल्या शेतकऱ्यांनी तेरा झिरो पंचेचाळीस हे जे खत मिळतं की ज्याच्यामध्ये नंतर फक्त थोडंसं अगदी तेरा टक्केच आहे फक्त आणि पोटॅश मात्रही जास्त आहे मी खालचं नंतर त्यांना खेचलं नाही पाहिजे पण दिलेलं नंतर त्यांना फक्त थोडासा झटका बसला पाहिजे आणि मोहर बाहेर येईल तेरा झिरो पंचेचाळीस चार ते पाच ग्रॅम फवारणी करणं गरजेचं आहे आता काही बाग बागामध्ये मोहर आलेला आहे जसं आपण ह्या बागेमध्ये बघतो अशा बागामध्ये मोहर आलेला आहे ह्या का शेतकऱ्यांनी काय करायचं दोन्ही गोष्टी असेल ढगाळ हवामान असेल तापमान वाढला असेल किंवा तापमान खूप कमी झालं असेल तापमान खूप कमी झालं तरीसुद्धा परागभिवन होत नाही अपेक्षित परागण रुजत नाहीत किंवा पराग, पराग नलिकेची लांबी वाढत नाही ज्याला आपण पोलन ट्यूब म्हणतो ते वाढत नाही आणि परा परिणामी प्रचंड सुद्धा सगळा मोहर गळून जातो एकतर जास्त दमट उष्ण दमट हवामान असेल किंवा खूप कडाक्याची थंडी असेल तर दोन्ही कंडिशनमध्ये आलेला मोहर सगळा गळून जातो परागीभवन न झाल्यामुळं अशा बागायदाराने बोरॉन नावाचं जे विद्राव्य खत मिळतं सूक्ष्मांनादैवय खत मिळतं साधारणपणे दोन ते तीन ग्रॅम पाण्यात विरगळणारं बोरॉन वे चिलेटेड फॉर्म म्हणतो आपण असं बोरॉन दोन ते तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करणं गरजेचं आहे अशा प्रकारे व्यवस्थापन वेगळ्या वेगळ्या टप्प्यानुसार आपल्या बागेची अवस्था काय आहे पालवी आहे पण मोहर नाही पालवी आहे जून पालवी आहे पण अजून मोहर आलेला नाही किंवा मोहर आला आहे तो टिकवून ठेवणं गरजेचं आहे अशा किंवा पाऊस किती पडलेला आहे ओलाव किती आहे ह्यानुसार आपण सध्या जे आत्ता पोषण सांगितलं त्या पद्धतीनं आपल्या बागांचं पोषण करणं गरजेचं आहे पुढचा भाग येतो पीक संरक्षणाचा कारण पाऊस तर पडलेला आहे गेल्या चार दिवसाहून पाऊस पडला परत अकरा तारखेपासून आज आज बऱ्याच ठिकाणी ढगाळ हवामान झालेलं आहे आणि अकरा तारखेपासून परत एकदा ढगाळ हवामान किंवा काही ठिकाणी पावसाची शक्यता काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यतासुद्धा वर्तवलेली आहे कारण बंगालच्या सहागरावर बाष्पयुक्त हवा अकरा तारखेपासून आपल्या महाराष्ट्रावर येणार आहे आणि उत्तरेकडून थंड हवा येते त्यामुळे पावसाची शक्यता तिथं वाढते सध्याच्या आजच्या कंडिशननुसार अकरा तारखेनंतर हा बदल आपल्याला हवामानामध्ये अनुभवायला मिळू शकतो सुदैवानं असं होऊ नये अंदाज खोटा ठरवू द्या कारण आपल्या बागावासनं महत्त्वाचं आहे पण जर झालं तर आता मगाशी जे सांगितलं की थंडी आहे आणि दमटपणा जास्त आहे अशा वेळा बुरशींची वाढ जास्त होते आणि ही बुरशींची वाढ कमी करण्यासाठी आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे किंवा पीक संरक्षण करणं गरजेचं आहे आणि मगाशी सांगितलं की पीक संरक्षणामध्ये अशा वातावरणामध्ये की जिथं थंडी आहे आणि बाष्प खूप आहे पाण्या हवेमध्ये बाष्प आहे जमिनीमध्ये ओलावं खूप आहे सकाळी अकरापर्यंत दव असतं दुपारी दोन नंतर परत ढगाळ हवामान होतं आणि परत पाऊस सुरुवात होते अशा वेळा युहप ट्रान्सपरेशन लॉसेस म्हणजे पाण्यामधून बाष्प बाष्पोत्सर्जन असतं पाण्यामधून जे बाष्प बाहेर पडतं ते पडलं तरच तुम्ही मारलेले कीटकनाशक किंवा बुरशीनाशक असेल ते पाण्यामध्ये शोषलं जाईल अन्यथा कोणतंही सेंद्रिय मारा किंवा रासायनिक कीटकनाशमाला त्याचा फायदा होणार नाही जरी तुम्ही स्टिकर वापरलं तरीसुद्धा ते चिकटून राहील पण पानामध्ये शोषलं जाणार नाही आणि जर मोठा पाऊस पडला तर स्टिकर तर किती वेळ आणि त्याचा जाऊश किती वेळ राहणार आहे त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जैविक पर्यायाकडे वळण्याशिवाय पर्याय नाही आणि जैविक एक सध्याचं जे वातावरण आहे थंड आणि दमट ह्याच्यामध्ये सर्व जैविक पर्याय शंभर टक्के तुम्हाला काम करून किंवा रिझल्ट मिळवून देतील आता हे कोणते वापरायचे सगळ्या प्रकारच्या बागा असतील पालवी न आलेल्या पालवी आलेल्या मोहोर आलेल्या किंवा जस्ट फळदाना सुरू झालेल्या अशा सर्व शेतकऱ्यांना मी एकच आवडून सांगेल की आत्ता तुम्ही हे पंधरा ते वीस दिवस आहे जैविक पर्यायाचा अवलंब जरूर आपल्या बागेमध्ये करा आता ह्याच्यामध्ये कुठले कुठले जैविक पर्याय आहेत आपल्याकडे वर्टिसिलियम आहे बिबेरी आहे मेटरायझियम आहे आणि एम्पिलोमायसिस आहे आता ही नावं थोडी ऐकायला वेगळी वाटतील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा इथं स्क्रीनवर तुम्हाला त्याची नावं देईन तीन जे पहिले आहेत वर्टिसिलियम आहे बिवेरिया आहे मेटरायझियम आहेत ह्या बुरशी आहेत पण हे कीटकनाशकाचं काम करतात एन्टोमोपॅथोजेनिक फंजाय म्हणतात त्याला तर ही तीन बुरशी असून सुद्धा कीटकनाशकाचं काम करतात आणि ॲम्पिलोमायसिस ही बुरशी आहे आणि हे बुरशीनाशकाचं काम करते आता आपणाला जैविक पर्याय वापरताना वर्टिसिलियम किंवा बिवेरिया यापैकी एक तीन ते चार मिली जर दोरूप स्वरूपाचं असेल तर तीन ते चार मिली आणि पावडर स्वरूपामध्ये असेल तर साधारणपणे पाच ग्रॅम मेटारायझियमसुद्धा तेच प्रमाण घ्यायचं आहे आणि ॲम्पिलोमायसिससुद्धा तेच प्रमाण आहे म्हणजे दौळूप स्वरूप असेल तर तीन ते चार मिली आणि पावडर फॉर्ममध्ये असेल तर साधारणपणे पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करणं गरजेचं आहे जर पहिल्यांदा तुम्ही बिवेरिया घेतला असेल तर दुसऱ्या वेळा वर्टिसिलियम वापरा त्या दोन्हीमध्ये फक्त बदल करा मेटायरायझियम आणि ॲम्पिलोमाइसिस हे मात्र प्रमाण सेम ठेवा ॲम्पिलोमाइसिसचं प्रमाण थोडंसं दोन ते तीन मिलीवर आलं तरी चालेल पण काही क प्रत्येक कंपनीचे फॉर्म्युले वेगळे आहेत प्रत्येक कंपनीचं प्रमाण वेगळं आहे हे जरा खात्री करा कारण काही कंपनीचं प्रमाण फक्त दोन ते तीन मिली प्रति शंभर लिटर एवढं आहे एवढं कमी प्रमाण आहे त्यामुळं ॲम्पिलोमाइसिस हा घटक वापरताना दोन ते तीन मिलीच वापरा जास्त वापरू नका कारण ते दोन ते तीन मिली औषधसुद्धा प्रति लिटर पाण्याला पुरेसं होतं त्यामुळं आत्ता जे पर्याय सांगितले तुम्हाला मेटेरायझम हे प्रत्येक फॉरेमध्ये तुम्हाला घ्यायचंच आहे मेटेरायझमचं प्रमाण आहे चार ते चार एम एल किंवा चार मिली प्रति लिटर आणि जर दोन पावडर स्वरूपामध्ये असेल तर पाच ग्रॅम त्यानंतर ॲम्पिलोमायसिस ॲम्प अप, एम्पी अप, ॲम्पिलोमायसिस अप, हे, हे पण प्रत्येक फॉरने तुम्हाला घ्यायचंच आहे भले तुमची पालवी असू द्या मोहर असू दे किंवा अवस्था असू दे कारण हे बुरशीनाशक आहे ह्याचं प्रमाण दोन ते तीन मिली प्रति लिटर पाण्यामध्ये वापरायचं वा वा आहे आणि काही कंपनीचे अपवाद सांगितले की शंभर लिटरला फक्त दोन मिली वापरायला लागेल आणि पहिलीची दोन कीटकनाशकं तुम्हाला सांगली वरडी सिलेमाने बिवेरे ह्यापैकी एक आदलून बदलून तुम्हाला मारणं गरजेचं आहे अशा प्रकारे जर दहा दहा दिवसानंतर तुम्ही फॉर्न केले तर सर्व किडे म्हणजे आंब्यावर मोस्टली येतात किडे कुठल्या आता तुडतुडे येतील त्याच्यानंतर फुलकिडे असतील आणि काही ठिकाणी मोहरावर किंवा फ फळाच्या देठावर पिठ्या डेकून येईल तर ह्या ज्या किडींची कातडी त्वचा मऊ असते अशा सर्व किडी आत्ता जे जैविक बुरशीनाशक सांगले हे जैविक बुरशीनाशकांना मारली जातील त्यामुळं शेतकऱ्यांना विनंती राहील की आत्तापर्यंत तुम्ही पाच सहा रासायनिक फोरणे केले असतील काही जणांनी सेंद्रिय केले से। असतील तर त्या आत्ता था थांबवा कारण आत्ताचे वातावरण वेगळं आहे पहिला जो फॉर्म्युला आहे तुमचा तुम्ही करत असाल ते सध्या हे पंधरा ते वीस दिवस थांबवा जैविक पर्याय तुम्ही दहा दहा दिवसाच्या अंतरानं वापरा तुम्हाला नक्की रिझल्ट मिळेल आणि एकदा सध्याच्या वातावरणामध्ये कारण मोकेपे चोका मारण्याचा सीझन हा चाललेला आहे ज्या काळामध्ये हानिकारक का बुरशी वाढतात त्याच काळामध्ये उपयुक्त बुरशीसुद्धा खूप जलदगतीने वाढतात आणि ह्या बुरशी काही बुरशी कीटकनाशक म्हणून काम करतील काही बुरशी बुरशीनाशक म्हणून काम करतील इथं तुम्हाला ह्या आत्ताचे वातावरण आहे ह्याचा फायदा घेण्याची वेळ आलेली आहे आणि खात्रीशीर तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे त्यामुळं ह्या पाऱ्याकडे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी जरूर पडणं गरजेचं आहे आणखी एक कीड नियंत्रणाचा किडीवर बंदोबस्त करण्यासाठी भले आंब्यातले तुडतुडे असतील किंवा इतर किडी असतील तर सुद्धा शिवर अगदी खात्रीशीर येईलच पिवळ्या रंगाचे जे चिकट सापळे मिळतात एकरामध्ये साधारणपणे आठ ते दहा चिकट सापळे खूप स्वस्त मिळतात किंवा काही शेतकरी स्वतः पण तयार करतात घरी तयार करतात ते कसे तयार करतात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊ तर स्टिकी ट्रॅप नावानं किंवा चिकट सापळे पिवळ्या रंगाचे चिकट सापळे एकरामध्ये आठ ते दहा लावा कुठल्या प्रकारचे तुडतुडे असतील तर तुडतुडे त्या स्टिकी ट्रॅपवर चिकटून मारतात त्यामुळं हा सुद्धा एक चांगला खूप चांगला पर्याय की तुडतुडे आत्ता अजून कुठं फार बागेमध्ये कोळी पालवी नाही त्यामुळे ह्या वर्षी अजून तुडतुडींची संख्या नाही कारण थंडी पण नाही त्यामुळे ह्या वर्षी तुडतुडे अजून कोणत्याही बागेमध्ये दिसायला आले नाहीत पण येऊ किंवा आलेच तर वेळच्या वेळीस संख्या त्यांची नियंत्रण ठेवण्यासाठी पिवळ्या रंगाचे चिकट सापळे एका एकरामध्ये आठ ते दहा या प्रमाणामध्ये बागेमध्ये लावावेत जेणेकरून बऱ्याचशा किडीचं चांगल्या प्रकारे नियंत्रण आपल्याला करता येईल तर फवारणीसाठी आपण जे जैविक कीटकनाशक आणि जैविक बुरशीनाशक सांगितले याच्यामध्ये बिवेरिया वर्डिसिलियम आणि मेटरायझियम ही जैविक कीटकनाशक आहेत जरी त्या बुरशी असले बुरशी असल्या तरी त्या जैविक कीटकनाशक आहेत आणि अम्पिलोमायसिस ही बुरशी आहे आणि ते बुरशीनाशकाचं काम करते हे सगळे सजीव आहेत त्यामुळे याचा वापर करतानासुद्धा काही गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत हे ज्यावेळेला तुम्ही फवारता फवारणीचं द्रावण तयार केल्यानंतर तीन ते चार तास या द्रावण फवारलं गेलं पाहिजे दुसरी गोष्ट आहे फवारणी करताना सकाळी साडेदहा ते अकराच्या अगोदर किंवा दुपारी तीन नंतर फवारणी करावी शक्यतो दुपारी तीन नंतर फवारणी केली तर जास्त काळ म्हणजे तीन नंतरचा आणि पूर्ण रात्र आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अकरापर्यंतचा खूप मोठा कार्यकाल थंड हवामानाचा आणि सूर्यप्रकाशापासून कमी सूर्यप्रकाशाचा मिळतो त्यामुळं तिथं बुरशीची वाढ चांगली होते त्याच्यानंतर ही जैविक कीटकनाशके किंवा जैविक बुरशीनाशकं फवारताना त्याच्याबरोबर कोणतीही इतर रासायनिक कीटकनाशकं रासायनिक खतं किंवा की सेंद्रिय कीटकनाशकंसुद्धा ह्याच्यामध्ये मिसळू नये जैविक फक्त जैविक म्हणजे जैविकच यांची फवारणी करावी साठवणूक करताना थंड आणि कोरड्या जागेमध्ये साठवणूक करणं अतिशय गरजेचं आहे कारण ह्याच्यामध्ये सगळे जीव आहेत बॅक्टेरिया असतील ह्या तर आत्ता सांगितलेल्या ह्या सगळ्या बुरशी आहेत त्यांचे वायरस असतात हे ह्याची साठवणूक व्यवस्थितपणे झाली पाहिजे त्यामुळं आणि ह्या सर्व गोष्टी सूर्यप्रकाशापासून दूर राहतील अशी काळजी घेणं गरजेचं आहे तरच आपल्याला ह्याचा खूप चांगला रिझल्ट मिळतो खूप चांगला आपल्याला फायदा झालेला दिसेल अन्यथा ह्याच्यामध्ये जर थोडी जर गफलत झाली तर आपल्याला ह्याचा रिझल्ट मिळणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी ह्या गोष्टी वापरताना जैविक कीटकनाशक असतील जैविक बुरशीनाशक असतील हे वापरताना ह्या गोष्टी ध्यानामध्ये ठेवणं अत्यंत गरजेचं आहे ज्या वेळेला थंडी जास्त असते त्यावेळेला आंब्याच्या परागभवावर खूप मोठा परिणाम होतो आणि हा परिणाम होऊ नये म्हणून बागेचं तापमान आपण दोन अंश सेल्सिअसनं वाढवू शकतो त्यासाठी आपणाला ईशान्य दिशेला म्हणजे उत्तर आणि पूर्वच्यामध्ये जी दिशा असते ईशान्य दिशेला बागेमध्ये रात्री उशिरा किंवा पहाटे धूर करणं गरजेचं आहे बागेमध्ये किंवा आजूबाजूला जो उपलब्ध पालापाचळ असतो कचरा असतो त्याचा धूर करायचा जाळ नाही करायचा धूर करायचा आणि तो धूर जा, पूर्ण बागेमध्ये पसरेल या दृष्टीनं अशा ठिकाणी तो धूर करणं गरजेचं आहे या धुरामुळं बागेचं तापमान दोन अंश सेल्सिअसनं वाढतं जेणेकरून परागीभवनसुद्धा वाढेल आणि ह्याचा दुसरा एक फायदा होतो की बागेमध्ये असणारी जी किडींची संख्या आहे ही सुद्धा कमी करायला मदत होते फक्त धूर करताना धूरच झाला पाहिजे बागेमध्ये वनवा किंवा आग लागणार नाही याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी आंब्याची मोहोर अवस्था ते फळधारण अवस्था विद्यापीठाने शिफारस केलेल्या शेड्यूल असेल किंवा रासायनिक पद्धतीनं नियंत्रण कसं करायचं ह्याचा आपला स्वतंत्र व्हिडिओ आहे तो व्हिडिओसुद्धा पाहून घ्या ज्यांना रासायनिक पद्धत वापरायची असेल तर रासायनिक पद्धतीनं नियंत्रण कसं करायचं सर्व बाबी त्यामध्ये दिलेल्या आहेत त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या एंडस्क्रीनला शेअर करेल त्या पद्धतीसुद्धा ज्या शेतकऱ्याला जैविक पर्याय शक्य नसेल तर इतर दिन सुद्धा आपल्या बागेचं संरक्षण करावं तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा अजूनही आपल्या यशवंत गव्हाने चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या चॅनलची आणि व्हिडिओची लिंक आपल्या संपर्कातील इतर शेतकऱ्यांना जरूर शेअर करा